एंडेंजर्ड स्पेसीजमध्ये जर बघितलं तर एनी स्पेसीज विच इज इन डेंजर ऑफ एक्सटेंशन थ्रू आउट ऑल और ए सिग्निफिकंट पोर्शन ऑफ इट्स रेंज. दिस थ्रेटन्ड स्पेसीज एनी स्पेसीज विच इज लाइकली टू बिकम एंडेंजर्ड विच इज विद इन अ फोर्सिबल फ्यूचर. यू कैन सी the woodland park zoo working definition. Endangered refers to a species that listed endangered on the IUCN red list as endangered on the US FWS endangered species list or on impacted one to society. The endangered in Washington state refers to a species that is listed as endangered by the WDFW or the Washington Natural Heritage Program. Conservation of biodiversity. What is being done for endangered species? Association of zoos and aquariums programs. Conservation action participations. Regional programs developed for purpose of according to the conservation efforts. म्हणजे असे ॲनिमल्स आहे की त्या ॲनिमल्सला मारलं नाही पाहिजेत, त्याचं प्रोटेक्शन केलं पाहिजे. त्यासाठी पेंग्विन आहे, त्याला आपण स्पेसीज सर्वायवल प्लान्स म्हणतो. दी प्रोग्राम दॅट एन्शुअर दी सर्वायवल ऑफ सिलेक्टेड स्पेसीज फोकस ऑन हॅबिटॅट प्रिझर्वेशन, मेंटेनन्स ऑफ हेल्दी कॅप्टिव पॉप्युलेशन, सायंटिफिक रिसर्च अँड पब्लिक एज्युकेशन. इन सम सिच्युएशन्स एफर्ट्स आर मेड टू री इंट्रोड्यूस स्पेसीज इन टू द वाईल्ड. देन रेप्टाईल्स, बर्ड्स आहे, इन्व्हर्टिब्रेट्स आहे, हे असे स्पेसीज आहे की ते एंडेंजर्ड होत आहे. रेप्टाईल्समध्ये जर बघितलं तर अरुबा आयलँड्स, रॅटल स्नेक आहे, डुमेरिल बो, कोमॅडो ड्रॅगन, लुईसियाना पाईन स्नेक, रेडिएटेड टॉर्टॉइस, बाली मैना. बर्ड्समध्ये हम्बोल्ड पेंग्विन, कील बिल, रेड क्राउड क्रेन, व्हिक्टोरिया क्राउन पिजन, व्हाईट नेप क्रेन. आणि इन्व्हर्टिब्रेट्समध्ये पार्चुला स्नेल. अशा प्रकारचे स्पेसीज आहेत आणि ते मॅमल्समध्ये बरेचसे आहेत. मॅमल्समध्ये ते सर्वात जास्त आहे. तर ह्या स्पेसीज आता नाहीशा होत आहे. सॉरी. आपण याच्यासाठी काय केलं पाहिजे? स्मॉल थिंग्स ऑल वी कॅन डू. यूज अ लंच बॉक्स इन्स्टेड ऑफ अ पेपर बॅग. पिकअप लिटर, पुलिंग वीड्स, लेस केमिकल्स, यूज स्वेटर्स अँड ब्लँकेट इन्स्टेड ऑफ टर्निंग अप द हीट्स इनसाइड. ट्राय टू बाय अ रिसायकल आयटम. बी अन एक्सपर्ट ऑन वाईल्ड थिंग्स अराउंड यू. सपोर्ट ऑर्गनायझेशन लाईक झू अँड ॲक्वेरियम्स. नो द इश्यूज. क्रिएट युअर ओन बॅक ॲड ऑर स्कूल ॲड हॅबिटॅट. प्रॅक्टिस यूजिंग लेस वॉटर, सेव इलेक्ट्रिसिटी. म्हणजे तुम्ही ज्या काही गोष्टी आहेत त्या त्याला रिसायकल करून यूज केलं पाहिजेत. आपण जास्त प्रमाणात जर समजा रिसायकल जर केलं तर एन्व्हायरमेंटला त्याचा धोका हा होणार नाही. त्याच्यानंतर तुम्ही ब्लँकेट्स वगैरे जे आहेत ते आपण वापरलं पाहिजेत, किंवा आपण घरामध्ये हीट करण्यासाठी किंवा कूलिंग करण्यासाठी इलेक्ट्रिसिटीचा वापर करतो, तर हे आपण शक्य तर कमी केलं पाहिजे. आणि आपण झू पार्क असेल, नॅशनल पार्क असेल, बायोस्फिअर रिझर्व असेल, सँक्च्युरी असेल किंवा ॲक्वेरियम असेल, तर याला आपण प्रोटेक्ट करणं आवश्यक आहे, जेणेकरून आपण चांगल्या प्रकारे एन्व्हायरमेंटला सस्टेन करू शकू. Developed by Woodland Park Zoo Education Department 2000. They are giving the photos and all these things for this references. जर तुम्ही अशा प्रकारे ह्या गोष्टी जर केल्या तर आपण चांगल्या प्रकारे हे प्रोटेक्शन करू शकतो. तर हे झालं एंडेंजर्ड स्पेसीज किंवा ज्या ॲनिमल एक्सटेन्शन कशाप्रकारे होत आहे, ओवर एक्सप्लॉयटेशन कशाप्रकारे होत आहे, त्याला आपण कसं कंट्रोल केलं पाहिजेत. त्याच्यामध्ये त्या ॲनिमलचे आपण अधिवास जो आहे राहण्याचा, तर आपण त्याला म्हणतो हॅबिटॅट, हे त्याचं आपण लॉस केलं नाही पाहिजे, त्याला आपण सस्टेन केलं पाहिजे आणि प्रोटेक्ट करणं आवश्यक आहे, जेणेकरून आपण चांगल्या प्रकारे एन्व्हायरमेंटला साथ देऊ शकतो. एन्व्हायरमेंटला साथ दिलं म्हणजेच काय, तर आपल्याला नॉन पोल्युटेड
एन्व्हायरमेंट क्लायमेट मिळेल, चांगल्या प्रकारे आपल्याला रेस्पिरेशन मिळेल. आणि जर अशा प्रकारे आपण जर केलं तर आपली तब्येत चांगली, हेल्थ चांगली राहील, आपल्याला कुठल्याही प्रकारचे आजार होणार नाहीत. आज जर तुम्ही बघितले तर खूप मोठ्या प्रमाणात आजारांचा प्रादुर्भाव आहे, वेगवेगळे आजार निर्माण झालेले आहेत. आणि ह्याला कारणीभूत महत्त्वाचं म्हणजे कोण, तर आपणच व्यक्ती आहोत. म्हणून प्रत्येक व्यक्तीनं झाडे लावले पाहिजे, झाडे जगवले पाहिजेत, पोल्युशन झालं नाही पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे, शक्यतो जास्त प्रमाणात रिसायकल करून त्या गोष्टी वापरले पाहिजेत, आपण पेपरलेस गोष्टी केल्या पाहिजेत, तरच आपण हे क्लायमेटला चांगल्या प्रकारे यूज करू शकतो. बरेचसे व्यक्ती काय करतात, पेपर बॉक्स बॅग वापरतात इन्स्टेड ऑफ लंच बॉक्स. तर हे आपण जरा थोडं अवॉइड करणं आवश्यक आहे. अन्यथा भविष्यामध्ये ज्या प्रकारे आपण आता घरून पाण्याची बॉटल घेऊन कॉलेजला, ऑफिसला किंवा स्कूलला कुठे जात असतो, त्याचप्रमाणे भविष्यामध्ये आपल्याला नक्की ऑक्सिजन सिलेंडर घेऊन बाहेर फिरावं लागेल, मार्केटला असेल, ऑफिसला असेल, कॉलेज स्कूल कुठेही असेल. कारण क्लायमेटमधलं ऑक्सिजनचं प्रमाणसुद्धा हे भविष्यामध्ये कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.